S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी। नमस्कार, मी दिनकर राऊत, S7 न्यूज मध्ये आपलं स्वागत। बचत गटाच्या माध्यमातून अर्चनाताई आडसकर यांनी अस्मिता स्त्रियांची जपली। मराठवाड्यातील सुपर फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब वर S7 न्यूज असे टाइप करा, त्याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा। स्त्रियांच्या स्वावलंबनासाठी आर्थिक मदत आवश्यक आहे हे पाहून मी बचत गटाच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना आर्थिक सहाय्याने त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला। महिला समाजकारणातूनही पुढे येऊ शकतात, त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहून कोणतेही क्षेत्र काबीज करू शकतात। फक्त त्यांचे मानसिक व आर्थिक मनोबल वाढविणे महत्त्वाचे ठरते, म्हणूनच बचत गटाच्या माध्यमातून मी स्त्रियांची अस्मिता जपली असे प्रतिपादन सौ अर्चनाताई रमेशराव आडसकर यांनी केले। त्या केजच्या वसंत महाविद्यालयात महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या। सौ अर्चनाताई आडसकर पुढे म्हणाल्या की प्राचीन काळापासून स्त्रीला मर्यादित करण्याचा प्रयत्न झाला, केवळ चूल व मूल हेच तिचे कार्यक्षेत्र आहे असे बिंबविले। परंतु आधुनिक काळात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर या सर्व स्त्रियांनी स्त्री मुक्तीचे दरवाजे उघडले आहेत। म्हणूनच आजच्या स्त्रियांनी कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करून आपणही कुठे कमी पडत नाहीत असे दाखवावे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ठोंबरे ह्या होत्या। या प्रसंगी सौ धसे मॅडम यांनी ही स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे असे सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ रतन गंगणे यांनी तर आभार प्राध्यापक सौ बोबडे यांनी केले। S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी।